नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं यस जयन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी सूरज नलोडे आज आपल्यासाठी दशांश पूर्णांक म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन आपल्यासारखे घेऊन आलो आहे नक्कीच तुम्हाला या टॉपिकचा खूपच फायदा होणार आहे आणि हा टॉपिक येणाऱ्या पुढच्या गणितातील सर्व टॉपिकसाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणा नक्कीच तुम्हाला दशांश पूर्णांक चांगल्या पद्धतीनं समजला असेल याची मी गॅरंटी देतो चला तर मग सुरू करूयात बघा विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांक जो समोर तुम्हाला दशांश अपूर्णांक दिसतो आहे म्हणजे काय तर तुम्हाला एखादा समजा जर व्यवहारी अपूर्णांक दिला असेल या पद्धतीनं पाच छेद सहा हा व्यवहारी अपूर्णांक दिला आहे तुम्हाला तर याचं रूपांतर दशांश दा अपूर्णांकामध्ये कसं करायचं आहे तर जर आपण सहाने पाचला भाग दिला आणि बाकी भाग दिल्यानंतरनं जर पॉईंटमध्ये आपलं उत्तर आलं तर त्याला दशांश अपूर्णांक मानतात बघा तर आता सहा न पाचला भाग जात नाही आहे त्यामुळे मी शून्य घेणार आहे आणि परत मी पॉईंट दिला पॉईंट काय दिला तर शून्य घेतलं तरच आपल्याला तर पन्नासला डायरेक्ट भाग देऊ शकता बघा साई अठ्ठे अठ्ठेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नासमधून अठ्ठेचाळीस गेले दोन राहिले मग दोन उरल्यानंतर आपण काय केलं तर आता परत पॉईंट द्यायची गरज नाही परत शून्य दिलं साहित्रीक अठरा म्हणजे आपलं उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट त्र्याऐंशी हे जे पॉईंटमध्ये उत्तर आले आपलं यालाच दशांश पूर्णांक असं म्हणतात मित्रांनो जर तुम्हाला असं दिलं असतं सात पॉईंट झिरो झिरो आता याचं वाचन कसं करायचं तर बघा हे सात पूर्णांक ही संख्या आहे सात पूर्णांक नंतरनं पॉईंटनंतरनं जी संख्या येते त्याला दशांश पूर्णांक म्हणतात म्हणजे प्रत्येक पूर्णांक हा पूर्णांक संख्येनंतर ना दशांश हा पूर्णांक असतोच म्हणजे पॉईंट झिरो झिरो आपण किंमत याची धरत पॉईंट नंतरची संख्या धरत नाही पण सात धरतो पण सात ही काय झाले पूर्णांक संख्या झाली याला पूर्णांक म्हणतो आपण पण मांडणी त्याची आपण कसं करतो सात पॉईंट झिरो झिरो अशा पद्धतीनं आपण मांडतो आणि वाचन करताना सात पूर्णांक दशांश म्हणजे पॉईंटनंतरची संख्या येते झिरो झिरो त्याला दशांश म्हणतात आता बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जर असं दिलं समजा दशांश दिलं आहे तुम्हाला पाच पॉईंट तीन दशांश अपूर्णांक असा दिला आहे तर याचं रूपांतर जो मला व्यवहार या पूर्णांकामध्ये कसं करायचं आहे तर बघा हे पाच आहे ना ही पूर्णांक संख्या म्हणजे पाच आहे तसं ठेवलं परत काय करायचं पॉईंट नंतरनं तीन आहे म्हणून मी डॅश मारलेवरती तीन दिलं तीन लिहिलं आणि ह्याचं वाचन कसं करायचं पाच पूर्णांक दशांश म्हणजे पाच पूर्णांक तीन दशांश आता तीन छेद दशांश म्हणजे दहा दिलं बघा पॉईंटनंतर एक संख्या काय एक संख्या आहे म्हणून एका संख्ये एक संख्या आहे म्हणून एक शून्य दिला खाली इथं जर दोन संख्या असते दोन शून्य दिले असते म्हणजे शंभर झाले असते इथं जर तीन संख्या असते तर तीन शून्य दिले असते म्हणजे एक हजार झाले असते शेतामध्ये आपल्याला एक हजार घ्यावं लागलं असतं आता काय झालं आहे पाच पूर्णांक तीन दशांश आता ह्याचं उत्तर जर आपल्याला काढायचं असलं दशांश पूर्णांकामध्ये आपण उत्तर कसं काढतो आहे बघा उत्तर आपल्याला काय मिळणार आहे पाच पॉईंट तीनच मिळणार आहे बघा दहा पाच पन्नास अधिक तीन छेदामध्ये दहा आहे तसं परत बघा पन्नास तीन त्रेपन्न छेद दहा आता बघा दहा आहे ना एक शून्य आहे खाली म्हणून एक संख्या सोडून पॉईंट दिला एक संख्या सोडून पॉईंट दिला म्हणजे तीन नंतर आपण पॉईंट दिला म्हणजे आपलं उत्तर परत पाच पॉईंट तीन असं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर मिळालं तुम्हाला आता ही मेथड नेमकी समजली असेल दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं आहे आणि व्यवहार अपूर्णांक कसं म्हणायचं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल आता आपण उदाहरणं पाहूयात समजा तुमच्या आता असा क्वेश्चन दिला असेल प्रश्न दिला असा समजा प्रश्न पहिला घेऊ आपण पाच छे दोन या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात दशांश अपूर्णांकात रूपांतर करा असा प्रश्न दिला आहे तर याचं रूपांतर कसं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा रूपांतर कसं करायचं आहे तर याला भाग द्यायचं पाचशे दोन बे के बे बे दोन्ही चार आता बघा पाचातून चार गेले एक राहिला मग एकला आपण भाग जात नाही दोनना म्हणून मी काय केलं या ठिकाणी पॉईंट देणार पॉईंटचा शून्य दिला बे दहा म्हणजे आपलं उत्तर काय आलं दोन पॉईंट पाच हे दशांश अपूर्णांकामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो भाग आपण दुसऱ्या पद्धतीनं पण देऊ शकलो असतो दुसरी पद्धत बघा करणीमध्ये जर आपण दोन ठेवलं दोन पाच असं ठेवलं आता भाग द्यायचा आहे तर दोन न पाचला भाग जातोय बे दोन्ही चार बे दोन्ही चार पाचातून चार गेले एक राहिला पॉईंट दिला पॉईंटचा शून्य घेतला बे पंच दहा या पद्धतीनं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकत होता म्हणजे तरी पण तुमचं उत्तर दोन पॉईंट पाचच आलं असतं दशांश अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजा बाकी आता तुम्हाला इथं बेरीज दिले आपल्याला आता आधी बेरीज करायची आहे बेरीज दिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो बेरीज करत असताना म्हणजे दशांश अपूर्णांकाची लक्षात ठेवायचं आहे पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचं आहे म्हणजे पॉईंटच्या पॉ खाली पॉईंट घेतल्यानंतरच आपलं उत्तर बरोबर येणार आहे बघाय कसं सोडवतोय मी आता चार पॉईंट पाच मी आहे तसं मांडतो आहे चार पॉईंट पाच पॉईंटच्या खाली पॉईंट घेणार आहे बघा हा पॉईंट मी आहे तसं ठेवला खाली आणि त्याच्या पुढे कुठली संख्या ती तीन आणि पॉईंटनंतर उजव्या साईडला बघा आहे तसं मी ठेवतो आहे पाच 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 वरती बघा वर वर्त, म्हणजे वरती जी आहे जिथं मोकळी जागा दिसते तिथं शून्य द्यायचं आहे शून्य दिला आता परत बघा पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवतो आहे मी झिरो पॉईंट झिरो झिरो आठ परत बघा एक पॉईंट झिरो एक आणि त्याच्या पुढं झिरो असतो म्हणजे पॉईंटनंतर जी येणारी संख्या आहे त्याच्या पुढे झिरो असतोच हे लक्षात ठेवा जसं की आपण चार पॉईंट पाच होतं मग त्याच्या पुढे झिरो लावला आहे झिरो कधी घेऊ शकतो किंवा नाही घेतलं तरी चालेल पण बघा आता आपल्याला बेरीज दिले म्हणून एकदाच बेरीज करतो बघा बेरिजीचं चिन्ह दिसत असेल तुम्हाला आठ पाच आणि आठ तेराला तीन हच्याला एक एक आणि एक, दहा, एक, एक, एक दोन आणि पाच सात परत पाच आणि पाच दहा दहाला शून्य हाच्याला आले एक आणि एक दोन आता तीन दोन झाले की ते पाच चार नऊ म्हणजे नऊ आलं आणि हे पॉईंट आहे तर पॉईंट द्यायचा म्हणजे नऊ पॉईंट झिरो त्र्याहत्तर हे आपलं फायनल उत्तर आलं बघा विद्यार्थी मित्रांनो आता दशांश अपूर्णांकाची बेरीज पाहिलेली होती आता वजाबाकी बेरीजमध्ये जाता वजाबाकी बघणार आहे आपण बेरीज पाहिलेली आहे वजाबाकी तर बघा कसं मा आहे तसं मांडून घ्या पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे एक पॉईंट सहाशे बत्तीस पर इथला जो पॉईंट आहे पॉईंटच्या खाली पॉईंट झिरो दोनशे त्रेपन्न दोनातनं तीन जात नाही म्हणून आपण तीनातलं एक हच्च्या इकडे दिला बारा झाले बारातनं तीन गेले नऊ राहिले मग इथला एक हच्चा आपण इकडे दिलेला होता मधला एक हच्च दिलेला त्यामुळं तीनच्या जागी दोन राहिला दोनातनं पाच जात नाही म्हणून मधला परत एक हच्या इकडे दिला बारा झाले बारातनं पाच गेले सात राहिले आता सहातला एक हाता हच्च्या दिलेला म्हणजे सहाच्या जागी पाच राहिले एक कमी झालं पाचातनं दोन गेले तीन उरले पॉईंट दिला एक आहे तसं म्हणजे आपलं उत्तर काय आलं एक पॉईंट तीनशे एकोणऐंशी हे आपलं उत्तर आलं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आता विद्यार्थी मित्रांनो बघा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे आपल्याला आपण सुरुवातीला बेरीज आणि वजाबाकी बघितले दशांश अपूर्णांकाचे आता गुणाकार बघतोय तर गुणाकार करताना काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या इथं पॉईंटचा विचारच करायचा नाही इथं काय दिलं आहे झिरो पॉईंट झिरो सहा आणि पुढे काय दिलं आहे झिरो पॉईंट सात तर या पॉईंटचा विचार न करता डायरेक्ट काय करायचं विद्यार्थी मित्रांनो इथं जी संख्या दिसते तुम्हाला सहा आणि सात याचा गुणाकार करा साईस सत्ता बेचाळीस बेचाळीस आहे तसं मांडून घ्या बेचाळीस मांडलं तर बघा आता नंतर किती संख्या आहेत एक दोन संख्या आहे इथं नंतर किती संख्या एक संख्या म्हणजे एक दोन दोन झालं आणि एक तीन तीन संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे एक दोन तीन पॉईंट झिरो म्हणजे पॉईंटनंतरनं म्हणजे उजव्या साईडला तीन संख्या सोडायची आणि पॉईंट द्यायचं आहे म्हणजे काय आलं उत्तर झिरो पॉईंट झिरो बेचाळीस हे या आपलं याचं उत्तर असणार आहे तर आता दुसरा जो प्रश्न आहे बघा झिरो पॉईंट झिरो झिरो सहा गुणुले झिरो पॉईंट झिरो आठ याचं पण त्याच पद्धतीनं करायचं आहे जी तुम्हाला संख्या दिसते त्याचा गुणाकार करा साई साईआठे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लिहा आता बघा पॉईंटनंतर किती संख्या आहेत एक दोन तीन एक दोन तीन आणि इकडे दोन म्हणजे तीन दोन किती झाले पाच आता आपल्याला पाच संख्या करायच्या करायच्यात पॉईंट द्यायचा आहे ह्या दोन संख्या ऑलरेडी झाल्यात म्हणजे ह्याच्या पुढं आपल्याला किती शून्य लावावे लागतील तीन पॉईंट झिरो म्हणजे बघा पॉईंटनंतर किती संख्या दिल्या आपण पाच पाच पॉईंटनंतरनं उज्या साईडला पाच संख्या आल्यात म्हणजे अंक आल्यात त्याचं कारण असं आहे की एक दोन पॉईंटनंतर इथे किती तीन आणि इकडे दोन आपल्याला पॉ पॉईंटनंतरनं पाच संख्या करायच्या आहेत केलं झिरो पॉईंट झिरो 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 अठ्ठेचाळीस हे आपलं याचं उत्तर आलं तसेच तिसऱ्या प्रश्नाचं पण तसंच उत्तर काढायचं आहे आता बघा इथं संख्या आहेत बारा आणि इथं दोन दिवस त्या मग डायरेक्ट बार दोन्ही चोवीस करा बार दोन्ही चोवीस केलं बघा पॉईंटनंतर संख्या किती आहेत पॉईंटनंतर इथं संख्या किती आहेत एक दोन तीन चार चार अंक आहेत पॉईंटनंतर इथं किती आहेत पाच म्हणजे किती झाले चार आणि पाच नऊ नऊ करायचं आहे दोन झाले तीन चार पाच सहा सात आठ नऊ पॉईंट झिरो म्हणजे झिरो पॉईंट चोवीस म्हणजे पॉईंटनंतर किती आलेत बघा संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे आपल्याला नऊ संख्या आपल्याला करायच्या होत्या जे आपलं उत्तर असणार आहे अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करू शकतो उत्तर याचा सहज निघणार आहे अशा पद्धतीने गेला बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्यासमोर असा एक प्रश्न दिला अठरा गुणुले झिरो पॉईंट झिरो झिरो पाच बरोबर किती तर काय करायचं आहे बघा इथं आता हे अठरा आहे पूर्णांक संख्या आहे आणि इकडं ही पाच आहे ती दशांश पूर्णांक संख्या आहे पॉईंटनंतरनं संख्या आलेली आहे तर कशा पद्धतीनं करायचं आहे राईट याचा गुणाकार करा अठरा कर पंचे नव्वद केलं तर बघा आता पॉईंटनंतर इथं काय पॉईंट नाही इथं पॉईंट दिलं असतं तर नंतर झिरो चालला असतं तर इथं पॉईंट आहे पॉईंटनंतर किती संख्या आहे एक दोन तीन मग तीन संख्या सोडून पॉईंट द्यायचे आहेत म्हणजे नव्वदच्या पुढे एक झिरो दिला पाहिजे पॉईंट म्हणजे झिरो पॉईंट झिरो नव्वद अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर काढता आलं असतं विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाच्या गुणाकारमधील बघा आता विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट दोन गुणविले झिरो पॉईंट पंचवीस गुणिले एक पॉईंट पाच असं हे उदाहरण तुमच्या समोर आहे तर कशा पद्धतीने हे उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा तर बघा पॉईंट नंतरनं बघा पॉईंट नंतरनं जी संख्या दिसते तुम्हाला इथं पण पॉईंट एक पॉईंट पाच आहे तर सरळ काय करायचं आहे पूर्णांक संख्येमध्ये जर रूपांतर करायचं आहे तसं घ्या दोन गुणवले पंचवीस आहे तसं घ्या परत एक पॉईंट पाच जाण्याचं डायरेक्ट पंधरा आहे तसं घ्या घेतलं तर परत काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस दोन्ही ह्याचा गुणाकार करायचा पंचवीस दोन्ही पन्नास आता परत काय आलं पंधरा पंधरी पाच आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि हा झिरो म्हणजे ते सातशे पन्नास आलं मग सातशे पन्नास आल्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो इथं बघा वरती किती एक दोन तीन चार किती संख्या विद्यार्थी मित्रांनो एक पॉईंटनंतर किती संख्या एक पॉईंटनंतर इथं दोन पॉईंटनंतर एक म्हणजे एक दोन तीन झाले आणि एक चार एक दोन तीन चार म्हणजे पॉईंटनंतर नऊ जुव्या साईटला चार संख्या करायचं म्हणजे झिरो सातशे पन्नास झालं आता सातशे पन्नास हे झी झिरो आले पॉईंटनंतर जे पंच्याहत्तर आहे झिरो पंच्याहत्तर त्याच्या पुढे झिरो आहे तर तुम्ही असं मांडू शकता किंवा झिरो पॉईंट झिरो पंच्याहत्तर असंसुद्धा याचं उत्तर मांडू शकता या दोन्ही पण उत्तर तुमचं बरोबरच असणार आहे मग तुम्ही कोणतंही उत्तर चूज करू शकता ॲज तुमच्या म्हणजे ऑप्शनमध्ये ज्या पद्धतीनं असणार आहे त्या पद्धतीनं दशांश पूर्णांकाचा भागाकार आता विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांचा बहाकारामध्ये बघा पहिलंच उदाहरण आहे तुमच्यासमोर पाच छेदामध्ये दहा बरोबर किती तर अशा पद्धतीचं जर उदाहरण आलं तर काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे तुम्हाला व्यवहार अपूर्णांक दिसतं याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे तर कसं करायचंय काय अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो छेदामध्ये तुम्हाला दहा दिसते म्हणजे एक नंतर एक शून्य दिसतोय त्यामुळे काय करायचं वरची संख्या पाच आहे ना तर पाच नंतर पॉईंट देऊन झिरो द्यायचं कारण एक शून्य आहे म्हणून एक संख्या सोडून पॉईंट म्हणजे बघा पॉईंट दिला झिरो पॉईंट पाच पॉईंट पाच पॉईंटनंतर नंतर एक संख्या म्हणजे एक झिरो आहे म्हणून एक संख्या सोडून पॉईंट दिला अशा पद्धतीने याचं उत्तर काढायचं होतं तसं जर तुम्हाला दुसरा प्रश्न दिला दुसरा प्रश्न जर असा असता चारशे पंच्याहत्तर छेदामध्ये शंभर बरोबर किती असं जर तुम्हाला व्यवहार व्यवहारी अपूर्णांक दिला आहे तर याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे तर काय करायचं तर हा भागाकार कसा करायचा आहे तर दोन झिरो आहेत ना वरच्या दोन संख्या सोडून पॉईंट द्यायचं बघा वरच्या दोन संख्या सोडून पॉईंट दिल्या म्हणजे पाच आणि सात एकक स्थान आणि दशक स्थानची संख्या सोडली पॉईंट दिला म्हणजे आपलं उत्तर काय आलं चार पॉईंट पंच्याहत्तर अशाच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्यासमोर जर असा एक प्रश्न छेदा दिला असता दुसरा दोन पॉईंट पाच छेदामध्ये दहा तर याचं पण तसंच केलं असतं तुम्ही उत्तर काढलं असतं बघा पॉईंट आहे ना तर आदोगर या ठिकाणी पॉईंट दिलं नव्हता पण आता इथं पॉईंट दिला आहे थोडंसं विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आहे तसं दोन पॉईंट पाच हेच उत्तर लिह लिहाल तर काय करायचं होतं बघा पॉईंट आहे ना पॉईंट पॉईंटच्या नंतरची कुठली संख्या एक संख्या आहे ना ती संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे म्हणजे बघा हा पॉईंट गेला पॉईंटनंतर एक संख्या आहे एक संख्या सोडून एक झिरो आहे ना एक संख्या सोडून पॉईंट दिला एक संख्या सोडून पॉईंट दिला म्हणजे काय आलं आपलं उत्तर झिरो पॉईंट पंचवीस मग ज्यावेळेस तुम्ही इकडं पॉईंट देणार आहे तर त्यावेळेस जो आधीचा जो पॉईंट आहे तो गायब होतो एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो परत बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असा दिला असला प्रश्न अठ्ठावीस पॉईंट चार छेदामध्ये एक हजार असा प्रश्न दिला आहे विद्यार्थी मित्रांनो तर काय करायचं इथं पॉईंट आहे पॉईंटमध्ये दिला आहे तर बघा तीन शून्य आहेत ना खाली तर वरती बघा पॉईंटनंतरची तीन संख्या सोडायची पॉईंट द्यायचा आहे मग ही संख्या मी आहे तसं मांडलं समजा दोनशे चौऱ्याऐंशी आहे तसं मांडलं तीन संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे म्हणजे नंतर किती एक आणि दोन एक आणि दोन झालं म्हणजे अजून एक शून्य दिला तीन झालं पॉईंट दिला झिरो म्हणजे पॉईंट नंतर ज्या तीन संख्या तीन शून्य आहेत ना तीन संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे ह्या चारचा काही संबंध घ्यायचा नाही कारण ही ऑलरेडी पॉईंटमध्ये आहे मग परत इकडं पॉईंट दिल्यानंतर ना जो आधीचा पॉईंट आहे तो गायब होतो एवढं लक्षात ठेवा हो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपलं उत्तर काय आलं झिरो पॉईंट झिरो दोनशे चौऱ्याऐंशी त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्यासमोर जर असा एक प्रश्न असता पाच पॉईंट झी पाच पॉईंट पंचवीस छेदामध्ये पाच तर याचं उत्तर कसं का काढायचं आहे बघा तर याचं उत्तर काढताना एकशे लक्षात ठेवा नंतर आहे तसं लक्ष आहे तसं संख्या मांडून घ्या पुढे पाचशे पंचवीस पॉईंट घाल घालवा आणि पाच मांडा तर बघा वरती अंशामध्ये पॉईंटनंतर दोन संख्येत आहेत मग पॉईंटनंतर दोन संख्येत आहेत म्हणून दोन शून्य खाली द्यायची पॉईंटनंतर अंशामध्ये दोन संख्या आहेत म्हणून हो दोन शून्य खाली दिले पण छेदामध्ये पाच पूर्णांक संख्या आहे त्याच्यानंतर पॉईंटमध्ये काहीच नाही पॉईंट दिलेलाच नाही त्याच्यामुळे वरती शून्य घ्यायची त्याची गरज नाही पण इथं जर पॉ पाच पॉईंट एक असतं तर एक शून्य वरती द्यावा लागला असता आता काय नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला भाग घालवायचा आहे भाग कसा घालवायचा बघा आता पाच एके एक पाच पाच एके एक पाच आता दोनला भाग जात नाही त्यामुळे शून्य दिला आणि डायरेक्ट आता पंचवीसचा विचार करायचा पाचापाचा पंचवीस म्हणजे तुमचं उत्तर काय आलं एकशे पाच एकशे पाच आलं पण छेदामध्ये बघा इथं काय आलं आता शंभर झालं आहे पाच एके पाच एक आणि झिरो झिरो म्हणजे शंभर झाले आता जास्त काय करायचं नाही दोन शून्य दोन संख्या सोडायच्या आणि पॉईंट द्यायचा मग दोन संख्या सोडून पॉईंट दिला म्हणजे काय आलं एक पॉईंट झिरो पाच एक पॉईंट झिरो पाच हे आपलं उत्तर आलं बघा दोन संख्या दोन झिरो शेदामध्ये त्यामुळे दोन अंशातल्या संख्या सोडून पॉईंट दिला आहे दोन संख्या सोडून पॉईंट दिला आहे दोन शून्य दोन पॉईंट तीन शून्य तीन संख्या सोडून पॉईंट चार शून्य असले तर चार संख्या सोडून पॉईंट पाच झिरो असले तर पाच संख्या सोडून पॉईंट अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो आता चार पॉईंट पाच छेदामध्ये झिरो पॉईंट झिरो नऊ तर हा प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व करायचा आहे वरती बघा पॉइंट नंतर एक संख्या आणि खाली पॉईंटनंतरनं दोन संख्या आहे असं तुम्ही आहेत असं पंचेचाळीस छेदामध्ये नऊ मांडा नऊ पॉईंटचा इथे विचार करायचा नाही संख्या इथे किती दिसत आहे आणि इथे किती दिसते नऊ मांडा परत काय करायचं विद्यार्थी मित्रांनो बघा खाली नंतर न दोन शून्य आहेत म्हणजे छेदामध्ये पॉईंटनंतर दोन शून्य आहेत आणि अंशामध्ये एक एक संख्या आहे म्हणजे छेदामध्ये दोन संख्या आहेत आणि अंशामध्ये एक संख्या आहे तर छेदामध्ये दोन संख्या आहेत ना त्याचे दोन शून्य दिलं अंशामध्ये एक आहे ना मग त्याचा एक शून्य दिला आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो शून्याला शून्य गेला नव एके नऊ नवा पाचा पंचेचाळीस आणि हा शून्यवरचा म्हणजे उत्तर काय आलं आपलं पन्नास हे आपलं उत्तर आलेलं आहे त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आता दोन पॉईंट पंचावन्न आपण अंशामध्ये लिहिलंय आणि छेदामध्ये झिरो पॉईंट पाच लिहिलेला आहे तर आता याचं उत्तर कसं काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तर हे पॉईंटचा इथं विचारच करू नका दोनशे पंचावन्न ल दोनशे पंचावन्न छेदामध्ये पाच आहेत असल्या पॉईंट मांडूच नका बघा आता करा आता काय करायचं आता पॉईंटचा विचार करायचा नंतर किती संख्या आहेत दोन मग दोन अंशामध्ये संख्या आहेत म्हणजे अंक आहेत मग ते दोन शून्य दिलं का छेदामध्ये अंशामध्ये दोन अंक आहेत म्हणून दोन शून्य आणि छेदामध्ये एक अंक आहे म्हणून वरती एक शून्य या शून्याला हा शून्य गेला राहिलं की दोनशे पंचावन्न छेद पन्नास आता काय करायचं आहे पाचने भाग द्यायचा आहे पाच एके पाच पाचापाचा पंचवीस आणि पाच एके पाच म्हणजे किती आलं एक्कावन्न छेद दहा एक आणि शून्य म्हणजे दहा दहा आलं तर याच्यानंतर काय करायचं आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर काय केलं एक शून्य आहे ना एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा बघा एक शून्य मग अंशामधली एक संख्या सोडून पॉईंट एक संख्या सोडून पॉईंट दिला म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाच पॉईंट एक हे आपलं उत्तर आलं आता त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुमच्यासमोर जर असा एक प्रश्न दिला असता दुसरा झिरो पॉईंट झिरो चोवीस असा प्रश्न आहे अंश अंशामध्ये मांडले आणि छेदामध्ये सहा सहा आहे बरोबर किती असा प्रश्न असता तर या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आहे बघा पॉईंटचा विचार करू नका डायरेक्ट संख्येला चोवीस छेद सहा चोवीस छेद सहा लिहिलं छेदामध्ये एक संख्या आहे आणि म्हणजे पॉईंट नाही छेदामध्ये आणि ना अंशामध्ये पॉईंटनंतर तीन संख्या आहे मग अंशामध्ये पॉईंटनंतर तीन संख्या आहेत म्हणून छेदामध्ये मी तीन शून्य दिले हुँ? तीन शून्य दिले तर आता काय करायचं आहे ह्याचा भाग द्यायचा आहे भाग दिला सहा केचा साई चौक चोवीस म्हणजे काय आलं चार छेदामध्ये एक हजार एक आणि तीन शून्य एक हजार परत काय करायचं आहे बघा तीन शून्य आहेत ना मग अंशामध्ये तीन संख्या सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे बघा एक चार आहे तसं घेतलं झिरो दोन वेळा लावायचं कारण तीन करायचं आहे झिरो दोन वेळा लावलं आणि पॉईंट दिला म्हणजे पॉईंटच्या ना तीन सं तीन अंकले आले पाहिजेत म्हणजे आपलं उत्तर काय आलं झिरो पॉईंट झिरो झिरो चार बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट झिरो झिरो चोवीस छेदामध्ये सहा जर असा प्रश्न दिला तुमच्यासमोर तर कशा पद्धतीनं सॉल्व करायचा आहे डायरेक्ट तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं चोवीस छेद सहा लिहायचं आता बघा आता विचार करायचा आपल्याला पॉईंट नंतरचे संख्ये अंकांचा पॉईंटनंतर नंतर बघा एक दोन तीन चार चार अंक आहेत अंशामध्ये मग चार अंक आहे म्हणजे छेदामध्ये आपल्याला चार शून्य द्यायला लागणार चार शून्य दिले अंशामध्ये छेदामध्ये एकच आहे सहाच पॉईंटनंतर काहीच नाही पॉईंट नाहीच त्याच्यामुळे काय घ्यायची गरज नाही आता काय केलं सहाचा सहाला भाग दिला सहा के सहा साई चौक चोवीस काय आलं चार छेद दहा हजार कारण चार शून्य आहेत म्हणून दहा हजार आलं तर बघा चार शून्य आहेत म्हणून मी काय करणार चार शून्य देऊन पॉईंट देणार चार एक दोन तीन चार झाले पॉईंट शून्य म्हणजे पॉईंटनंतर चार संख्या आल्या पाहिजे जसं की चार शून्य आहेत छेदा तसं अंशामध्ये चार संख्या आल्या पाहिजेत झिरो पॉईंट झिरो झिरो चार हे आपलं उत्तर आहे त्याच पद्धतीनं बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्यासमोर असा प्रश्न असता झिरो पॉईंट झिरो झिरो चोवीस छेदामध्ये झिरो पॉईंट झिरो सहा हा प्रश्न बघा कशा पद्धतीनं सॉल्व करायचा आहे हा प्रश्न सॉल्व करायसाठी चोवीस आणि छेद सहा आहे तसं लिहा चोवीस छेद सहा तर पॉईंटचा काही गर विचारच करू नका आता विचार करायचा पॉईंटचा अंशामध्ये पॉईंटनंतर किती संख्या आहे एक दोन तीन चार मग छेदामध्ये ते चार शून्य द्यायचे आहेत आता छेदामध्ये पॉईंटनंतरनं दोन आहेत मग दोन शून्य दिलं अंशामध्ये छेदामध्ये दोन नंतर संख्या आहेत म्हणजे अंक आहेत तर मग ते दोन शून्य दिला बघा छेदातल्या दोन शून्याशी अंशातील दोन शून्य गेले म्हणजेच राहिले काय चोवीस छेद सहाशे साय केसा चौक चोवीस चार छेद शंभर म्हणजेच आपलं उत्तर किती आलं छेदामध्ये दोन झिरो आहेत म्हणून वरच्या अंशामध्ये दोन संख्या सोडून पॉईंट झिरो पॉईंट झिरो चार हे आपलं उत्तर आहे झिरो पॉईंट पंचवीस छेदामध्ये झिरो पॉईंट झिरो पाच बरोबर किती असा प्रश्न आहे बघा इथं बघा अंशामध्ये बघा झिरो पॉईंट पॉईंटनंतर दोन संख्या आहेत छेदामध्ये पण पॉईंटनंतर दोन संख्या आहेत मग ज्यावेळेस सेम सेम ज्यावेळेस येतील म्हणजे पॉईंटनंतर वरती दोन अंक आहेत छेदामध्ये पॉईंटनंतर दोन अंक आहेत तर त्यावेळेस डायरेक्ट काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पॉईंट काढून टाकायचा पॉईंटचा विचार करायचा नाही म्हणजे आलं काय पंचवीस हे आता एकक आणि दशक तर याचा झिरोचा विचारच करायचा नाही डायरेक्ट आहे तसं पाच मांडलं पाचनं भाग दिला पाच एके पाच पाचवाचा पंचवीस म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाच हे उत्तर आलं बघा विद्यार्थी मित्रांनो परत येतं सांगतो पॉईंट नंतर ना दोन संख्येत पॉईंट नंतर दोन संख्येत छेदामध्ये पण अंशामध्ये जर असं सेम असेल तर पॉईंट काढून टाकायचं जरी तीन असतं छेदामध्ये पण तीन असतं तरी पॉईंट समान आहे म्हणून काढून टाकला चार असो पाच असो समान असलं की काढून टाकायचं पॉईंट मग पंचवीस छेद पाच असंच मांडायचं दुसरा एक प्रश्न बघा झिरो पॉईंट छत्तीस छेद झिरो पॉईंट बारा असा जरी प्रश्न असला तरी तेच करायचं आहे पॉईंटला पॉईंट घालवायचं आहे छत्तीस छेदामध्ये बारा बार एक बार बार छत्तीस म्हणजे आपलं उत्तर काय आलं तीन बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सोडवू शकतो सॉल्व करू शकतो मित्रांनो मागील अपूर्णांक या टॉपिकवरील तुम्ही प्रश्न सोडवले असाल त्या प्रश्नांची उत्तरे आता आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो जर आजचा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा आणि आवर्जून शेअर करा विद्यार्थी मित्रांनो कारण अशा पद्धतीची शिरीज आपल्याला कोठेच मिळणार नाही आपण खूपच बेसिक पद्धतीनं चाललो आहोत आणि या पद्धतीने आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर आमच्या तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपवर मॅसेज करा किंवा जर ते पण नाही जमलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कश व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायसुद्धा विसरू नका एक तर कमेंट आमच्यासाठी कराच आणि विद्यार्थी मित्रांनो जर चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनची घंटी वाजवा त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही त्या पद्धतीनं सबस्क्राईब आणि घंटी वाजवली तर तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो